नमस्कार सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र। दिवाळीचा दिवा लागता दारी, सुखाचे क्षण येती घरी, पूर्ण होवत तुमच्या सर्व मनोकामना इच्छा, माझ्याकडून दिवाळीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। दिवाळीच्या शुभेच्छा देत असतानाच ही दिवाळी आपणा सर्वांना सुखाची समृद्धीची आनंदाची जावं असं म्हणत असतानाच, दिवाळी म्हटलं तर दिव्यांचा सण दीपोत्सव, तिमिराकडून तेजाकडे नेणारा हा उत्सव, आणि हा उत्सव साजरा करत असताना आपण सगळ्यांनी अनुभवलंच आहे, किंबहुना आपण सर्वांनी तो पाहिलेला आहे आणि अनुभवला आहे, तो म्हणजे 2 वर्षाचा करोनाचा काळ। या करोनाच्या संकटावर मात करून आपण सगळ्यांनी आत्ताच आपण गोकुळाष्टमीचा सण किती उत्साहात साजरा केला, गणेश उत्सव उत्साहात साजरा केला, नवरात्र उत्सव अतिशय जोमात साजरा केला, त्याचप्रमाणे दिवाळी हा सण हा देखील आपण अतिशय उत्साहात साजरा करावा। परंतु मी आपल्याला एक नम्र विनंती करू इच्छिते की हा सण साजरा करत असताना, फटाक्यांची आतिषबाजी करत असताना, घरामध्ये वृद्ध व्यक्ती आहेत, रुग्ण व्यक्ती आहेत, तर यांना कुठेही त्रास होऊ नये, ध्वनी प्रदूषण होऊ नये, वायू प्रदूषण होऊ नये, याची आपण निश्चितच काळजी घ्याल अशी मी आशा बाळगते। आणि पुन्हा एकदा मी माझ्या वतीने, माझ्या कुटुंबियाच्या वतीने, माझे आदरणीय बाळासाहेबांची शिवसेना यांच्या वतीने माझ्या प्रभागातील सर्व जनतेला आणि नवी मुंबईतील तमाम नागरिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते। ही दिवाळी आपणा सर्वांना आनंदाची, रोगमुक्त, भयमुक्त आणि भरभराटीची जाओ अशा भरपूर अशा शुभेच्छा आपणा सर्वांना देते। आणि आई जगदंबे चरणी प्रार्थना करते की आपणा सर्वांना पुन्हा एकदा सुखदायक ही दिवाळी होऊ दे आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण होत। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।